हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. मी सिद्धी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सो फॅमिली, मीशोवरून मी फर्स्ट टाईम नाही म्हणता येणार, पण खूप वेळा काय काय मागवलं आणि त्यातलं फर्स्ट टाईम काहीतरी छान आलं आहे. तर मी ही एक कुर्ती मागवली होती अँड लुक ॲट द कलर अँड द प्रिंट. आणि याचे स्लीव्ज पण तुम्ही बघू शकता, खूप छान आहेत, इथपर्यंत येतात. मी घालून तुम्हाला दाखवेनच. सो आणि लेंथ पण खूप छान आहे आणि प्राईस तर खूपच अफोर्डेबल आहे. आणि से हाय टू माय पिंपल ऑल्सो. सो फॅमिली, तुमचं बजेट खूप टाईट असेल आणि तुम्हाला खूप छान छान कपडे ट्राय करायचे असतील, तर तुम्ही खरंच एकदा मीशो ॲप उघडून बघा. फक्त थोडंसं रिस्क तुम्हाला घ्यावं लागेल, कारण का कधी कधी प्रोडक्ट चांगलं येतं आणि कधी कधी फेल जातं. तर ही आहे एक क्रेप मटेरियलची कुर्ती, जी की मला खूप आवडली बिकॉज कलर इतका सुंदर आला हिचा आणि मटेरियल पण खूप छान आहे आणि स्लीव्ज पण खूप मस्त वाटतात. सो हे ट्राय ऑन तुम्ही बघितलंच असेल. आणि देन मी तशीच निघाले आणि क्लास साफ करायला गेले होते, कारण का पावसामुळे तुम्ही बघू शकता की किती मोठं खराब झालं आहे आपला क्लास, तर तो मला पूर्णपणे क्लीन करायचा होता. सो फटाफट क्लिनिंग. सो गाईज, बघू शकता की कोकणामध्ये किती पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळे माझ्या ट्युशनचीही हालत झाली आहे. तर आपण इमॅजिन पण नाही करू शकत की जे लोक या संकटातून जात असतील, ज्यांच्यावरती खूप जास्त पाऊस पडत असेल त्यांच्या एरियामध्ये, तिकडे काय सिच्युएशन असेल. सो आजपासून आपल्याला क्लास रिझ्यूम करायचं आहे, सो दॅट्स वाय मला हे सगळं क्लीन. सो लेट्स डू इट. सो फॅमिली, आम्ही पुन्हा एकदा आज क्लासला सुट्टी दिली. तसंही आज रत्नागिरीतल्या सगळ्या शाळा बंद आहेत म्हणून क्लासला पण सुट्टी दिली, कारण का यू कॅन सी द कंडिशन. सगळं इकडून जे पाणी येतं ते सगळं आतमध्येच येतं आहे, त्याच्यामुळे आज आपण सुट्टी देऊया. ओके, देन क्लासमध्ये थोडंसं काम केलं आणि मग थोडासा नाश्ता आणि मग कॉलेजला थोडंसं काम होतं, तर तिकडेसुद्धा जाऊन आलो आणि मग मार्केटमध्ये गेलो होतो बिस्किट्स आणि छोटं मोठं स्नॅक्स घेण्यासाठी. तर ते स्नॅक्स घेण्याच्या नावाखाली गेलो आणि हवं तेवढं बिल करून आलो मार्केटमधून. तर फर्स्ट ऑफ ऑल मॅगी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का जेव्हा कधी कंटाळा आलेला असतो नाश्ता वगैरे करायला, त्यावेळेस एकदम शॉर्टकटमध्ये काम होऊन जातं. सो मॅगीचे पॅकेट्स आणि ब्रशसुद्धा मला हवा होता, असं तो तूसुद्धा घेतला आणि शॉपिंग केली फक्त. देन घरी यायला मला ऑलमोस्ट 3-3:30 झाले होते. मग पटापट खिचडी भाताचा वेध केला, कारण का झटपट पण होता आणि टाईम जास्त लागत नाही. सो तर इकडे सगळं प्रिपरेशन करून झालं आहे आणि कुकरला लावलंसुद्धा आणि देन काय काय मार्केटमधून आणलं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर ही एक मोठी जम्बो बॅगच मला त्या ताईने दिली आणि त्याच्यातूनच सगळं सामान आणलं. तर हे जे सूप आहे ते मला क्लासमध्ये हवं होतं आणि देन खारी जी आहे ती आजीने मागितली होती, सो तिच्यासाठी मी घेतली होती. आणि मला एक नीमचं जे लाकूड असतं त्या लाकडापासून तयार केलेली फणी तिथे दिसली, 80 रुपीज समथिंग काहीतरी प्राईस होतं, तर ती फणीसुद्धा मी घेतले. सो तुम्ही बघू शकता की मी हे सगळं खाऊ चाललं आहे, ऑलमोस्ट सगळे बिस्किट्स आहेत आणि हे बिल आहे माझं शॉपिंगचं छोटंसं. आणि देन ही ती फणी आहे जी मी तुम्हाला सांगितलं तर लाकडाची आहे, बघूया ट्राय करूया की हिच्यान व्यवस्थित विंचरता येते का. आणि ही दुसरी आहे जी मुलं वापरतात. आणि देन हे एक शॅम्पू आणलं आहे मी, मला थोडंसं पॅकेजिंग क्यूट वाटलं म्हणून मी आणलं आहे. देन आता मी यूज करेन आणि मग तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मग इकडे माझं जेवणसुद्धा तयार झालं आहे. सो इफ यू लाईक द व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. आणि सो फॅमिली, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.